बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वादानं आता पूर्णपणे राजकीय वळण घेतलंय. मुंबईत सुरू असलेल्या या वादाचे पडसाद उत्तर भारतातही उमटत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये या वादावरून लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय महाभारत पेटले आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवल्यानंतर संतापलेल्या कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जहरी भाषेत टीका केली होती. वाराणसीमध्ये चौकाचौकात लागलेल्या पोस्टर्समधून कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादाची तुलना महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाशी करण्यात आली. यामध्ये कंगनाला द्रौपदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुःशासनाच्या रूपात दाखवण्यात आले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीकृष्णाच्या रूपात दिसत आहेत. वाराणसी मधील वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर्स लावलेत. याबाबत त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र सरकारने कंगनाचे कार्यालय पाडण्याची केलेली कारवाई ही अत्यंत निंदनीय कृत्य आहे. दरम्यान या संपूर्ण वादामध्ये कंगना विरोधात आक्रमक राहिलेल्या शिवसेनेला कौरव सेनेच्या रूपात दाखवण्यात आलंय, तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची तुलना धृतराष्ट्राशी करण्यात आली. आता या पोस्टर बाजूला शिवसेना कसे प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.